महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना 3 जून रोजी झालेल्या नैसर्गिक चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला होता। या चक्रीवादळात माथेरानमध्ये देखील मोठे नुकसान झाले होते। यावेळी मोठमोठे झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या। तसेच या वादळामुळे अनेक घरांचे पत्रे तसेच मोठ्या प्रमाणात विद्युत खांब आणि विद्युत वाहिन्यांची पडझड झाली होती। या संदर्भात शासन पातळीवर पंचनामे करण्यात आले, मात्र डोक्यावर पावसाळा असताना देखील वादळग्रस्तांना 1 महिन्याचा कालावधी होऊन देखील आजतागायत कोणत्याही प्रकारची शासकीय मदत मिळाली नाही। मदतीपासून वंचित असलेले नागरिक शासनाकडे मदतीची अपेक्षा करतायत। 1 महिना झाला चक्रीवादळ होऊन आमच्या घरावर तर छप्पर उडाले। असे आमच्यासारखी किती लोक आहे की आम्हाला राहायला जागा नाही, आम्ही दुसऱ्याकडे राहतोय, तरी जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री या लोकांनी आमचा विचार करावा। व आमच्या माथेरानकडे एवढ्या दिवस तर आमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, तरी आता या लोक तुम्ही लोकांनी आमच्या गरीब लोकांचे आमच्याकडे लक्ष देऊन आम्हाला काहीतरी शासनातर्फे आम्हाला मदत करावी। आमचं घराचा आमच्या पंचनामा केला, सगळं झालं, तरी आम्हाला कुठल्याच गोष्टीची मदत नाही। यासाठी माथेरानच्या कन्या ॲडव्होकेट प्रिया वहाळकर शिंदे या माथेरानच्या वादळग्रस्तांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठी पुढे सरसावले आहेत। त्यांनी अलिबागचे सरकारी वकील ॲडव्होकेट विलास नाईक तसेच सामाजिक कार्यकर्त्या भावना जोशी यांच्या शिष्टमंडळाने माथेरानकरांच्या वतीने रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना लेखी निवेदन दिले। या निवेदनात वादळग्रस्तांना सरकारी मदत मिळावी तसेच रस्ते, वीज, वाहतूक व्यवस्था अशा अनेक माथेरानकरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माथेरानमध्येच बैठक घ्यावी असे देखील नमूद केले। 3 जून रोजी जे चक्रीवादळ झालं त्यात माथेरानला देखील खूप मोठ्या चक्रीवादळाचा फटका बसला। ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून येथील गरीब जनतेला सरकारी मदत अशी काही मिळाली नाही। आमचे मार्गदर्शक विलास नाईक सर तसेच माझी सहकारी भावना जोशी व मी रायगड जिल्हा अधिकाऱ्यांकडे माथेरानकरांसाठी मदत मिळण्यासाठी निवेदन दिलं आहे। महाराष्ट्र न्यूज 24 साठी दिनेश सुतार, माथेरान।